नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आलेलो आहे मुंबईच्या झू एक्सप्लोर करायला। या झूचं नाव आहे वीर माता जिजाबाई भोसले बॉटनिकल उद्यान, जे आहे भायखळ्याला मुंबईला। खूप जुने उद्यान आहे आणि जर तुम्हाला मुंबईच्या दगदगी जीवनातून जर विथ फॅमिली जर पुणे एक दिवस जर स्पेंड करायचा असेल तर दिस इज द राईट प्लेस फॉर यू। तुम्ही विथ फॅमिली येऊ शकता, रेट्स पण फारच रिजनेबल आहेत तिथे। जर तुम्ही लहान मुलं असाल तर 25 रुपये आणि जर मोठे ॲडल्ट असाल तर 50 रुपये, आणि इथे फॅमिली पॅकेज पण अवेलेबल आहे। 100 रुपीजमध्ये तुम्ही तुमचे पेरेंट्स, आई वडील आणि 2 मुलांना इथे एंट्री मिळते। आणि इथे जर तुम्ही बघाल तर ही बघा, इथे इथे एंट्री आहे आणि इथे तिकीट्स इथे अवेलेबल असतात। आणि जर तुम्ही पर राईट सल्ला गेला तर इथे फक्त 20 रुपीजमध्ये तुम्ही तुमची व्हेकल पार्क करू शकतात, जे पूर्ण दिवसभर तुम्हाला अलाउड आहे व्हेकल पार्क करायला। आणि जर तुम्ही पुढे गेला तर इथे लॉकर्सची पण सुविधा अवेलेबल आहे, जेणेकरून जर बाहेरचे कोणी आलेले असतील तर इथे त्यांचे सामान जो असतो, लगेज जो असतो, तो इथे तुम्ही डिपॉझिट करू शकतात आणि तुम्ही या उद्यानाचा आनंद घेऊ शकतात। सो ही एंट्री आहे आणि एंट्री केल्यानंतरच आता आम्ही आलो होतो। एक उन्हाळ्याचा पिरियड आहे, साधारण मार्चमध्ये आम्ही व्हिजिट केलेली होती। सो ऊन बरंच होतं। जर एंट्री केली तर तुम्हाला इथे एक मोठा पुतळा मिळेल आणि एक छानसं असं तोफ तुमचं स्वागत करताना इथे दिसेल। आणि या तोफ नंतर तुम्ही जर पुढे गेलात तर तुम्हाला इथे खूपच असं हिरवळ आणि झाडांनी असलेलं वातावरण असल्यामुळे, झाडं असल्यामुळे गारवा तुम्हाला इथे दिसेल, तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही। आणि पहिलेच एंट्री जर केली तुम्ही लेफ्ट साईडला असता तुम्हाला तुमचं स्वागत करतो एक हत्ती, एलिफंट, गजराज ज्याला आपण म्हणतो। सो लहान मुलं असतील तर त्यांना खूपच आनंद देऊन जातो हा हत्ती, आणि खूपच जवळून आपल्याला याचं दर्शन होतं। आणि सो आणि बेसिकली बराच मोठा एरिया आहे त्याला फिरण्यासाठी। आणि त्या हत्तीचं नंतर बघितल्यानंतर तुम्ही जर पुढे गेलात तर तुम्हाला इथे बियर म्हणजे भालूचं दर्शन होतं। सो बघू शकतो तुम्ही इथे हा भालू आहे, 2 भालू आहेत ॲक्च्युली आता सध्या इथे, आणि तुम्हाला इथे दिसू शकतो भालू। सो आणि प्रोटेक्शन फार आहे इथे, काचांच्या याच्यात तुम्हाला हे सर्व प्राणी जे आहेत त्यांनी हे केलेले आहेत। आणि सर्वात जास्त मोठं मेजर जे अट्रॅक्शन असेल या झूचं ते आहे टायगर व्याघ्र दर्शन। आणि आम्ही लकी आहोत की आम्हाला बघा किती सुंदर व्याघ्र दर्शन झालेले आहे। आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाण्यामध्ये येतो तेव्हा तर खूपच सुंदर त्याचं दृश्य दिसतं आणि खूपच जवळून आपल्याला त्याचा व्ह्यू दिसतो। बघा हा वाघ ओरिजिनल आपल्याला पाहण्यात फारच मजा येते इथे, आणि हे सर्वात मेजर अट्रॅक्शन आहे या उद्यानाचं असं म्हटलं तरी काही भावभाव ठरणार नाही। आणि जसं मी तुम्हाला म्हटलं तिथे पाण्यात पण हे वाघ येतात आणि तेव्हा तो खूपच छान दिसतं। आणि वाघ पाहून जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला असे मॅप्स लावलेले आहेत जागे जागे, जेणेकरून तुम्हाला कुठे जायचं आहे उद्यानात त्याचं डिरेक्शन मिळू शकते आपल्याला। आणि जर तुम्हाला भूक लागलेली असेल तर असे एक इथे कॅन्टीन पण आहे, तिथे तुम्ही नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकतात। त्याच्यानंतर तुम्ही जर गेलात राईट साईडला तर तुम्हाला हिना, तरस आणि बिबट्या इथेच हे लोकेशन आहे, बघू शकतो हे बिबट्या। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ते सर्व जे काही आहे प्राणी ते बहुतेक आराम करतानाच दिसत आहेत, ते जास्त काही फिरत नाही आहे आणि सुस्त ते आराम करताना दिसत आहेत आपल्याला। सो हा आहे बिबट्या। बिबट्या तर तुम्हाला माहिती आहे की सर्वात वन ऑफ द फास्टेस्ट धावणारा हा एक प्राणी आहे। आणि हा जे तसं तुम्हाला बोललो तरस बघू शकतो तुम्ही इथे, छोटा आहे ते पण आराम करत आहे तरस। सो उद्यानामध्ये बेसिकली प्राण्यांची फार काळजी घेतलेली आहे, त्यांना काही कोणत्या प्रकारचे त्रास होणार नाही याची पूर्ण प्रशासनाने काळजी घेतलेली दिसते। आणि इवन इवन फॅन इथे प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत जे काही बघण्यासाठी प्रेक्षक किंवा म्हणता येईल जे विजिटर्स आहेत त्यांना। आणि बसण्यासाठी पण बघा इथे छान अशी प्रत्येक ठिकाणी जागा केलेली आहे। सो आपण जर पुढे गेलात बघा, आता हा बिबट्या जो होता मगाचा होता तो आता बाहेर निघालेला आहे आणि तो वॉक करतो आहे। सो वातावरण जे त्यांनी क्रिएट केलेलं आहे इथे त्याचं जंगलासारखंच केलेलं आहे आणि प्रोटेक्शन पण फारच सुंदर आहे, काच लावलेले आहेत त्यामुळे
सफिशियंट डिस्टन्स प्रेक्षक म्हणजे विजिटर्समध्ये आणि प्राण्यांमध्ये राहतं, आणि बेसिकली प्राण्यांना पण जे विजिटर्स आहेत त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे. सो बघू शकतात एक प्राणी अजून खूपच ॲक्टिव्ह आहे या, आणि बघू शकतो म्हणजे त्यांनी जे हे जे आहे तर सर्वात मुलांना जे अट्रॅक्शन असतं लहान मुलांना ते असतं माकडांचं. सो टेरस आणि बिबट्यांचं दर्शन घेऊन आल्यावर जर तुम्ही पुढे गेला लेफ्टला तर वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला माकडं दिसतील. बघा इथे किती छान माकडं आहेत आणि खूपच सुंदर ते माकड चाळे करत राहतात, त्यामुळे मुलांना ते आनंद देऊन जातात. सो तुम्ही लहानपणी ऐकलं असेल बारशिंगा, ऐकलं असेल बारशिंगा हरिण. सो इथे बारशिंगा हरिण पण आहे, तिथे त्याचे नंबर ऑफ बारशिंगा हरणचं आपल्याला इथे दर्शन होतं, आणि ते पण आता ऊन असल्यामुळे सावलीच्या शोधाच्या प्रयत्नात जिथे सावली असेल तिथे ते आराम करताना आपल्याला दिसतात. आणि वन ऑफ द मेजर अट्रॅक्शन आहे वाघानंतर ते आहे पेगविन. इथला पेगविनचा जो कक्ष आहे तो अप्रतिम बनवलेला आहे आणि खूप सुंदर मोस्ट विजिटेड प्लेस आहे, आणि खूप खर्च केलेला आहे महानगरपालिकेने हे मेंटेन करण्यासाठी. आणि जसं याचा हे जे पेंग्विन जे आहेत जे दुसऱ्या देशातून आणलेले आहेत ते आणण्यासाठी पण खूपच मोठ्या प्रयत्नांनी भारत सरकारने किंवा महानगरपालिकेने आहे मुंबई महानगरपालिकेने आणलेले आहेत, आणि वर्थ आहे. म्हणजे तुम्हाला जे वातावरण त्यांनी निर्मिती केलेली आहे पेंग्विनची, जसं ते त्या वातावरणात राहतात सेम तसं वातावरण तुम्हाला त्यांनी इथे मेंटेन केलेलं दिसतं, आणि सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथे पेंग्विनचा दिसतो. पेंग्विन हे बेसिकली पाण्यात पण राहतात आणि बाहेर पण राहतात. सो काही पेंग्विन तुम्हाला इथे पाण्यात आनंद घेताना दिसत आहेत, आणि काही पेंग्विन जर तुम्ही बॅक साईडला बघितलं तर ते पाण्याच्या बाहेर पण तुम्हाला दिसत आहेत. सो हे बेसिकली आहे ते बेबी पेंग्विन आहेत, आणि बेबी पेंग्विनचं पूर्ण तुम्हाला जवळजवळ खूप असेल नंबर ऑफ आय थिंक 12 प्लस 2 18 17 टू 18 पेंग्विन आम्ही पाहिले आहे इथे. सो हे ॲक्च्युली नंबर ऑफ काउंट जो आहे तो वाढतच असतो इथे, आणि खूपच खूपच सुंदर आहे मोस्ट विजिटेड. म्हणजे तुम्हाला जर लहान मुलांना जर पेंग्विन दाखवायचे असतील तर इथे तुम्ही नक्की आवर्जून या, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. सो बघा किती छान आनंद घेत आहेत ते पाण्याचा, आणि जी बघण्याची मजा आहे ना पेंग्विन ती अप्रतिम. म्हणजे नयनमर रम्य असं ते दृश्य असतं, म्हणजे तुम्ही आपल्या हृदयात साठवून घेऊन बाहेर येथून निघतात. बघा सुंदर असं एकदम जवळून आपल्याला पेंग्विन इथे बघायला मिळतात. इथे खूपच छान मेंटेन केलेलं आहे, खूपच अप्रतिम. आणि असं वाटतं की आपण एका दुसऱ्या देशात किंवा असं ॲक्च्युअल पेंग्विनच्या जिथे राहतात त्या वातावरणातच आहोत, असं जेव्हा तुम्ही इथे बघत असाल तेव्हा प्रत्यक्ष तिथे तुम्हाला त्याचा अनुभव येईल. बघा किती छान खेळत आहेत ते, आणि बॅक साईडचे पेंग्विन बघा ते पण जसं त्याचं क्लायमेट असतं त्या भागात त्याप्रमाणेच त्यांनी ते मेंटेन केलेलं असल्यामुळे असं वाटतं की आपण त्याच भागात आलेलो आहोत पेंग्विनच्या राज्यामध्ये, असं आपल्याला एका क्षणी भास होतो. सो खूपच अप्रतिम, खूपच अप्रतिम. जेव्हा तुम्ही जाल इथे बेसिकली तेव्हा तुम्हाला समजेल. आणि पेंग्विन झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर एक्झिट व्हाल तेव्हा जो एक्झिट आहे तो जातो ॲक्च्युली एका रेस्टॉरंटमधून, आणि रेस्टॉरंट हे ॲक्च्युली महानगरपालिकेचं आहे. एवढं पॉश रेस्टॉरंट आहे की त्याने रिजनेबल रेट्स खूपच रिजनेबल आहे, आणि बेसिकली तुम्हाला तिथे इथे जे मला जी सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे इथले टॉयलेट्स देखील अप्रतिम आहेत, हायजीन आहे, मेंटेन आहे, स्वच्छ आहे. सो तुम्ही विथ फॅमिली आला तर काहीच इश्यू नाही आहे. मुलांसाठी खेळण्यासाठी पार्क आहे, आणि जेव्हा आता ॲक्च्युली आपण एंडकडे जातो आहोत ह्या उद्यानाच्या, इथे पक्ष्यांचं नंदनवन म्हटलं जातं आहे, बर्ड्स पॅराडाईज. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या देशाचे म्हणता येतील पक्षी आपल्याला इथे दिसतात, आणि खूपच छान असं त्यांचं वातावरण पण त्यांनी आणि जे निर्माण केलेलं आहे पक्ष्यांसाठी खूपच सुंदर बनवलेलं आहे बघू शकतो आपण इथे. आणि मेन डिस्टन्स परत एकदा त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे प्रेक्षकांचं, विजिटर्सचं आणि पक्ष्यांमधलं. सो इथे कासवांचं पण एक छान असं तुम्हाला इथे दिसेल, आणि टर्टल आणि टॉर्टाईजमध्ये जो काही फरक आहे
बेसिकली मुलांना जर तुम्हाला समजून दाखवायचं असेल तर दिस इज द राईट प्लेस, तुम्ही प्रॅक्टिकली इथे त्यांना समजून किंवा तिथे तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता टर्टल आणि कासवमध्ये काय फरक असतो ॲक्च्युली. सो इथे वेगवेगळे दोघं तुम्हाला एकाच ठिकाणी आढळून येतील. आणि इथे सर्वात अजून एक अट्रॅक्शन असतं ते मगरीचं. इथे जर तुम्ही झू मध्ये आलात तर झू मगरमच्छ साठी त्यांनी खूपच छान असं एक वातावरण म्हणा किंवा प्लेस निर्माण केलेली आहे, ज्याच्यात पाणी पण आहे आणि बाहेर पण आहे, भूतलावर पण मगर राहते. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही गेले तर पुढे ॲक्वाबर्ड्स पाणपक्षी साठी एक तुम्हाला एक सेपरेट दालन भेटते. सो त्याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे बघू शकतो आपण, बोर्डवर असू शकतो. आणि हे जे कन्सेप्ट आहे बघा, आपणच पक्ष्यांना देण्यापेक्षा आपणच स्वतः त्यांच्या प्लेसमध्ये जातोय आणि त्याचा आनंद घेतोय असं हे कन्सेप्ट आपल्याला जे एंट्री आहे त्याच्यावरून दिसून येते. सो बघू, एवढं ऊन असून देखील लोक अतिशय छान असा आनंद घेत आहेत पक्ष्यांचा. हे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे दिसून येतील, हे सर्व बाहेरचे पक्षी आहेत. बघा किती सुंदर, ते बघण्यात जो आनंद आहे झूमध्ये तो खूपच अप्रतिम आनंद घेतो आपण पाणपक्षी. आणि हे पाणपक्षीचं जर तुम्ही पुढे गेलात, हे पूर्ण दालन आहे त्याचं हे एक्झिट आहे. सो मोस्ट विजिटेड जर तुम्हाला जायचं असेल विथ फॅमिली, दिस इज द राईट प्लेस मित्रांनो. सो तुम्ही नक्की या, विजिट करा. आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊनच येत असतो. सो ही आहे एक्झिट आणि डिस्क्रिप्शनमध्ये तर मी ते ॲड्रेस टाकलेलाच आहे. सो नक्की या, मुंबईचे झू जे आहे भायखळा स्थित. आणि बाहेर एक्झिटला तुम्हाला इथे सेल्फी पॉईंट पण मिळेल, इथे तुम्ही सेल्फी फॅमिली काढू शकता. सो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. धन्यवाद. थँक्यू.